त्यामुळं अनेक गोष्टीची चर्चा, विशेषतः आता नियोजनाची चर्चा आजच्या निमित्तानं आम्ही केलेली आहे. तर या 5 लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू होणार आहे, परंतु त्या दृष्टीनं नियोजन कशा पद्धतीनं करता येईल प्रचाराचं, यावर प्रामुख्यानं चर्चा आम्ही केलेली आहे. राऊत यांनी सांगितलं का अजून आम्ही काही चर्चा अपेक्षा करतो त्यांच्याकडून, काही ना काही मार्ग काढून आम्ही एकत्र आघाडी म्हणून राहू. शरदचंद्रजी पवार साहेब हे तर आमचे आघाडीचे नेते आहेत, इंडियाचे सुद्धा जे आमचं संघटन आहे त्याचे नेते आहेत. त्यामुळं अनेक गोष्टीची चर्चा, विशेषतः आता नियोजनाची चर्चा आजच्या निमित्तानं आम्ही केलेली आहे. विदर्भातलं उद्या नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे ते 5 लोकसभा मतदारसंघांचा प्रचार खऱ्या अर्थानं उद्या सुरू होतोय. बाकी यांच्यामध्ये तरी वेळ असला तरी या 5 लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू होणार आहे, परंतु त्या दृष्टीनं नियोजन कशा पद्धतीनं करता येईल प्रचाराचं, यावर प्रामुख्यानं चर्चा आम्ही केलेली आहे. त्यावर चर्चा आम्ही एकत्र असतानाच केलेली आहे. त्यांच्या वंचित आघाडी बरोबर माननीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः होते, त्यावेळेस आम्ही एक प्रस्ताव दिला होता. आणि अजूनही आमच्या आपण सकाळी सुद्धा ऐकलं असेल की माननीय खासदार संजय राऊत यांनी सांगितलं का अजून आम्ही काही चर्चा अपेक्षा करतोय त्यांच्याकडून, काही ना काही मार्ग काढून आम्ही एकत्र आघाडी म्हणून राहावं. परंतु सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला भेटाव्या अशी काँग्रेस आग्रही भूमिका करते, परंतु काँग्रेसचं दोन्ही पक्षांसोबत अडलेलं कुठेतरी पाहायला मिळतं. राष्ट्रवादी सोबत भिवंडी आणि चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार म्हणून शिवसेनेसोबत अडले असं एक, अजून त्या दोन्ही ज्या जागा आहेत त्यामध्ये वेळ सुद्धा आपल्याकडे आहे, कारण यावेळची निवडणूक इतकी 5 टप्प्यामध्ये घेण्यात आली. अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय आहे निवडणूक आयोगाचा. 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक, मोठ्या मोठ्या राज्यांची एका दिवसाची आहे, एकाच दिवस एक टप्प्यात. महाराष्ट्र मात्र 5 फेजमध्ये होते आहे. त्यामुळे आमच्याजवळ वेळ आहे, चर्चा आम्ही करू. आमचा आग्रह आहे ही वस्तुस्थिती आहे. मानण्याचं काही कारण नाही की प्रत्येक वेळेस सर्वजण असतील. आज कुणी शिवसेनेचं नव्हतं, उद्धवजींचं कुणी नव्हतं, याचा अर्थ असा नाही की आघाडीचा काही विषय आहे. काही गरज लागली तर फोनवर चर्चा करून घेता येते, त्यामुळे ती अडचण नाही. वंचितबाबत काही निर्णय घेण्यात आलेला आहे का? ज्या पद्धतीने काँग्रेसने 2 जागेसाठी पुढे आलेली आहे वंचितसाठी, आम्ही तर अजूनही आग्रही आहे की एकत्र आलं पाहिजे, आघाडीमध्ये त्यांनी असलंच पाहिजे, कारण ही एक ऐतिहासिक लढाईला सामोरं जातो. ऐतिहासिक अशी निवडणूक ही आहे, तिला आम्ही सामोरं जात असताना त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की बरोबर असावी. शिवसेना आणि राष्ट्रवादी उद्या किंवा परवा त्यांची यादी जाहीर करते, मग या ज्या जागा आहे ज्याच्यावर वाद चालू आहे त्यांचं काय होणार? नाही, होईल ना, मार्ग निघेल ना, मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. राजू शेट्टींचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने मला आता सोबत घेतच नाही, हे त्यांच्या हातात आहे, भेटून आलो मात्र त्यांच्याकडून संवाद जर होत नसेल तर मी एकवाच नाही. या त्यांच्याशी त्यांच्याबरोबर जो संवाद आहे तो माननीय उद्धवजींच्या शिवसेनेचा आहे, त्यामुळे त्याबाबतीतली चर्चा प्रश्न त्यांना विचारतो. संजय राऊतांबरोबर काँग्रेस नेत्यांचं कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे का? कारण की राज्यस्तरीय नेते काँग्रेसचे नेते संजय राऊत असं काही नाही. आता आमचे जे प्रमुख आहेत, विशेषतः प्रांताध्यक्ष जे आहे आमचे, ते तर आता नॉमिनेशन त्या 5 मतदारसंघाचं नॉमिनेशन करायचंय त्यांना, आणि त्यांचाच विभाग तो असल्यामुळं त्या भागात त्या आज आहेत. आमचे विरोधी पक्ष नेते सुद्धा तिकडे आहेत, विदर्भामध्ये आहेत. गडचिरोलीमधील एक नेते महादेव जानकरांनी ऐन वेळी महायुतीत पुन्हा एकदा एंट्री केलेली आहे, कुठेतरी बारामती मावळमध्ये आपण ज्या पद्धतीत, मला त्याबाबत काही माहिती नाही.